माझ्याकडे आमच्याच बाजूच्या विभागातल्या एक आजी आल्या होत्या, त्या म्हणत होत्या की चार वर्षापूर्वी अशी गोष्ट घडली होती की त्यांच्या मुलीचं ऑपरेशन करायचं होतं, एक लाखाची गरज होती। त्या म्हणाल्या मी म्हणजे अर्थात आता त्या वेगळ्या पक्षातल्या होत्या, मी पक्षाचं कुठलं नाव घेत नाही। त्या म्हणाल्या मी सगळीकडे गेली, त्या मुलीचं ऑपरेशन जर झालं नाही तर पुढे काहीतरी वेगळ्या परिस्थितीला सामना तिला जायला लागणार होता। मग तिला त्यांच्याच पक्षातल्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळीकडे जाऊन आलात ना, आता एक काम करा, एक शेवटचा पर्याय आहे, शिंदे साहेबांकडे जा। ती आजी म्हणाली, अहो पण मी आतापर्यंत मतदान वेगळ्या ठिकाणी केलंय। ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत मतदान कुठे केलंय त्याचा विचार ते करणार नाहीत, तुम्ही तिकडे जा। तिकडे गेल्यानंतर त्या माऊलीला तिथे खरं त्यांच्या ओळखीचं कोणी नव्हतं, पण आपल्या कार्यकर्त्याला त्यांनी सांगितलं की बाबा आजी आली म्हटल्यानंतर कोणीतरी लगेच आपल्या एका कार्यकर्त्याने तिला आत बसवलं। अरे आजी काय झालं तुम्हाला? नाही मला साहेबांशी बोलायचंय। पण आजी काय झालं? ती रडू लागली। तर त्या आजीला सगळ्यांनी विचारल्यानंतर पण ती काही बोलायला तयार नाही। साहेब आतमध्ये जरा मीटिंगमध्ये होते, साहेब निघाले बाहेर आणि साहेबांनी बघितलं तर काय बाबा आजी काय, ज्या आपुलकीनं साहेबांनी तिला हाक मारली त्याची सवयच नव्हती तिला, कारण जी आजी ज्या वातावरणात राहत होती तिथे काचा बंद केल्या जात होत्या। आणि आपल्या इथे असं आहे की रस्त्याने जाताना सुद्धा आपली माऊली आपला बंधू बघितल्यानंतर काचा उघडल्या जातात। त्या आजीला सांगितलं आपल्या भाईंनी की तुमचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांनी सांगितलं असं असं आहे माझ्या मुलीचं ऑपरेशन करायचंय। लागलीच त्यांनी सांगितलं की आपला जो वैद्यकीय मदतीचा कक्ष झालेला आहे तयार, तिथे मंगेश चिवटे म्हणून आहेत, त्यांना तुम्ही भेटा। आपल्या संबंधित कार्यकर्त्यांनी ते सगळं केलं, एक लाखाची शस्त्रक्रिया होती ती आपल्या शिंदे साहेबांमुळे मोफत करण्यात आली। हे मी जाहीरपणे इथे सांगतोय, त्या आजीचा आणि माझा काही संबंध नाहीये, त्या आजीचा पक्ष वेगळा असेल काही असेल, पण मी नेहमी म्हणतो जो राजा आपल्या प्रजेचा विचार करतो त्या राजाकडेच प्रजा एका आपुलकीच्या नजरेनं बघते। आणि खऱ्या अर्थानं प्रजेचा विचार करणारा राजा म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत। अनेक कामं त्यांनी केलेली आहेत वेगवेगळ्या माध्यमातून, आज आपण बघतोय की वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून आपण ती कामं सगळ्यांना सांगतोय, ती कामं सांगणं गरजेचं आहे। पण हे सगळं करत असताना एक विचार करायला पाहिजे, शिंदे साहेबांनी सुरुवात केली त्यावेळेला अगदी शाखा प्रमुख पासून ती जी काही पदं भूषवली, आता म्हणजे महाराष्ट्राचा असा एकमेव नेता की जो मंत्रीपदापर्यंत पोहोचून सुद्धा कार्यकर्त्याच्याच रूपात राहिला, त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब। शेवटी म्हणतात ना, वाघ ऐकला राजा, बाकी खेळ माकडांचा।